नमस्कार। कोल्हापूर हे फेमस आहे तांबडा आणि पांढऱ्या रश्श्यासाठी। त्यातच एक नवीन मस्तपैकी झणझणीत पदार्थ यांनी एंट्री मारलेली आहे, तो म्हणजे खरडा चिकन। आणि आज मी तुमच्याबरोबर हा खरडा चिकन करायचा कसा ते शेअर करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी होते, खूप यम आहे। ही रेसिपी कशी करायची ते बघूया। चला करूया सुरुवात। इथं मी अर्धा किलो बॉयलर चिकन घेतलंय। तुमच्याकडे जर गावरान चिकन इझिली अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याला शिजवायला थोडा वेळ लागतो, पण बॉयलर चिकन अगदी 5 ते 10 मिनिटात शिजतं। आता ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे छान मॅरिनेट होऊ देतोपर्यंत। मग ह्याच्यात आपल्याला ऍड करायचं हे मीठ। आता मीठ घालताना एक लक्षात ठेवायचं, आपण फक्त चिकन पुरतं घालायचं आहे, कारण जो आपण खरडा बनवणार त्याच्यातही आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे इथे खूप जास्त मीठ घालायचं नाही। अगदी एक अर्धा चमचा मीठ घालायचं, एक पाव चमचा, आणि ह्याला छान मिक्स करून आपण एक 5-10 मिनटं मॅरिनेट करत ठेवूया। ओके। आणि इथं बघा, ही कढई गरम होते तोपर्यंत मी कांद्याबद्दल थोडंसं बोलेन। आता इथं मी हा स्लायसरवर असा छान गोल कापून घेतलेला आहे। तुम्हाला हवा म्हणजे बारीक हवा तर बारीक, उभा हवा तर उभा, तुम्हाला हवं तसं तुम्ही कांदा चिरून घेऊ शकता, पण बारीक असू दे, फार जाड नको। आणि कांदा जसा आपण वेगवेगळ्या स्टाईलने चिरतो कोणत्याही रेसिपीला, तर एक वेगळंच त्याला दिसायला पण छान दिसतं, टेक्स्चर छान येतं। त्यामुळे कधी पण आपण कोणती रेसिपी करतो तेव्हा वेगवेगळे ट्रायल्स आपण घेत राहायचे। आता इथं मी काय करेन, पहिला तेल घालूया आपण। एक 3-4 चमचे आपल्याला तेल लागणार आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण आता हा कांदा घालूया। मी तर 4 कांदे छान उभे चिरून घेतलेले आहेत, उभे म्हणजे असे गोल आकाराचे। आता इथं मी एक भिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे। तुमच्याकडे जर कढई असेल तर कढई घेतली तरीही चालेल। आणि आता ह्याच्यावरती आपण अगदी नावाला 1 चमचा तेल घालायचं आहे। आता खरडा करताना सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट काय आहे की आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं पण थोडंसं घालणार आहे आणि तीळ पण घालणार आहे। त्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर ऑइल असतं, त्यामुळे खरडा तयार करताना जास्त तेल घालायचे। जो आपण रिअल कोल्हापुरी स्टाईलमध्ये खरडा बनवतो, खरडा आणि भाकरी, तर त्या खरड्यामध्ये खोबरं घालत नाही, फक्त तीळ असतं। पण आता ही जी आपण चिकन खरड्याची रेसिपी करतोय त्याला थोडंसं ग्रेव्हीश पाहिजे, कारण त्याशिवाय आपलं चिकन त्याच्यामध्ये छान कोट होणार नाही। म्हणून आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी नावाला सुकं खोबरं घालायचं। आता आपण कसं करायचं ते बघूया। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये 1/2 किलोचं आपण चिकन घेतलं आहे, त्यामुळं अगदी बघून हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, मी ते 4 हिरव्या मिरच्या 4-5 हिरव्या मिरच्या घालतीये। आणि फोडून घाला, नाहीतर ह्या मिरच्या फार वाईट उडतात, त्यातल्या बिया, आणि त्या डोळ्यातसुद्धा जाण्याची संभावना असते। ह्या तेलात थोडंसं डिप करून साईडला ठेवून टाकू। आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे भरपूर लसूण, जवळपास 3 गड्डे लसूण मी सोललेलं आहे। छान लसूण भरपूर हवा आपल्याला। आता हे आपण असंच बाजूला ठेवू, आणि आता ह्याच्यात ॲड करायचं आपल्याला सुकं खोबरं। तुम्ही बघता, एक वाटी खोबरं असतं ना, त्याचा 1/2 हिस्सा मी घेतलेला आहे फक्त, आणि असे 5 चपट्या करून घेतलेले आहेत। बास, एवढंच खोबरं पाहिजे आपल्याला। आणि आता हे सुद्धा ह्याच्यात छान परतून घ्यायचं आहे। हे फार नाही भाजायचं आपल्याला, अगदी जरासं छान गरम करून तेलामध्ये परतून घ्यायचं। आता बघा तुम्ही, इथं खोबऱ्याला पण ऑलरेडी तेल आहे, त्याच्यामुळे ते लगेच गरम झाल्यावरती ते तेल बाहेर सोडायची तयारी चालू करतो। आता ह्याच्यात 1/2 चमचा जिरं, ते जवळपास मी हे बघा 2 मोठे चमचे तीळ घालतीये। ह्याची चव आपल्या या खरड्याला अप्रतिम येणार आहे। आणि हे आता छान आपण परतून घेऊ।
तीळ थोडेसे पुटपुटले म्हणजे आपण गॅस बंद करून टाकूया। आता बघा तीळ पुटपुटायला सुरुवात होईल, मग आपण गॅस बंद करून टाकू। बघा हे तीळ फुटायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करायचा। आता हे मिश्रण जरा थंड होऊ दे, मग आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया। आपला कांदा छान तोपर्यंत फ्राय करून घेऊया, छान असा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, तर ह्याची टेस्ट खूप छान येणार। काऊ नाही करायचं आपल्याला, फक्त ट्रान्सपरंट फ्राय करून घ्यायचं। आता इथं एकदम क्लोजअपमध्ये बघा की कांदा आपला ट्रान्सपरंट व्यवस्थित झालेला आहे, आणि जास्त वेळ आपण जर असाच गॅसवर ठेवला तर तो ब्राऊन व्हायला सुरुवात होईल। आता ह्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करूया, ते जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। म्हणजे मिक्स करून घेऊ व्यवस्थित, आणि ह्याच्यात पाणी वगैरे आपल्याला घालायचंच नाही आहे। जे चिकनचं आमचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे। गॅस जरासा मोठा करा, म्हणजे त्याचं जे आउटर कवरिंग आहे ते छान थोडंसं फ्राय होईल, आणि मग आपण ह्याला झाकण लावून एक 10 मिनटं शिजत ठेवू। आता ह्याला झाकण लावून एक 10 मिनटं आपण शिजत ठेवू। गॅस आपल्याला बारीक करायचा आहे। आता ही आपली मिरचीचं वगैरे जे आपण छान खरड्याचं भाजून घेतलं होतं ते प्रॉपर थंड झालेलं आहे, आणि हे छान आपण आता प्लेटमध्ये मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर, जवळपास एक जुडी कोथिंबीरची छान स्वच्छ धुवून घ्यायची, आणि ह्याचे जे देठ असतात कवळे कवळे ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत, ते पण आपल्याला ह्याच्यात घालायचे आहे। आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मी मगाशी म्हटलं होतं ना, चिकन शिजवताना आपण चिकनला लागेल एवढंच मीठ घातलं होतं, आणि उर्वरित जे आहे ते आपण आता या खरड्यामध्ये घालणार, आणि आपण ह्याला आता छान बारीक फिरवून घेऊया। ह्याच्यात पाणी आधी घालूच नका, अगदी लागलं तर 2-3 चमचे तेवढंच पाणी घालून आपण ह्याला कोरडत छान वाटून घ्यायचं आहे। अगदी नावाला 1-2 चमचे पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचंय। आता पाणी आपण कमी घातलंय त्याच्यामुळे पटकन ग्राइंड होणार नाही, कारण त्यात कोथिंबीर भरपूर प्रमाणात आहे आणि कोथिंबीर खाली जाऊन बसत नाही, त्यामुळे हळूहळू खालचं वाटण व्यवस्थित ते 2-3 चमच्या पाण्यामध्ये छान वाटलं जाईल। हळूहळू आपण काय करायचं, कोथिंबीर आत ढकलत जायची चमच्यानी, म्हणजे ते वाटण फिरेल, पण पाणी जास्त घालायचं नाही। हे वाटण आपलं झालेलं आहे आतमध्ये, हे बघा, पण ही कोथिंबीर जी आहे ती लगेच वाटली जाते, त्यामुळे ती ढकलायची आतमध्ये। आपण आपलं वाटण कसं झालंय, हे ऍक्च्युली पाटा वरवंटा किंवा रगड्यावर किंवा आपला जो खलबत असतो त्याच्यावर ठेचलं तर आणि चविष्ट होतं, पण तेवढा पेशन्स आपल्यामध्ये पण हवा। जर गडबड असेल तर असं मिक्सरवर वाटा, पण तुमच्याकडे जर खरंच वेळ असेल तर पाटा वरवंटावर वाटलं तर ह्याची टेस्ट आणि लाजवाब येते। आता आपण चिकन शिजलंय का बघूया। आता हे बघा, इथं आपण पाणी काहीच घातलं नव्हतं, पण चिकनचंच किती आमचं पाणी सुटलेलं आहे, काहीच पाणी घातलं नाही आपण जरासुद्धा, पण चिकनचं स्वतःचं जे पाणी असतं त्याच्यामध्येच हे चिकन छान शिजतं। हे शिजलंय का बघूया, हे बघा अगदी छान सॉफ्ट शिजलेलं आहे। 5-10 मिनटं लागतात चिकन शिजायला। आता हे वाटण आपण ह्याच्यामध्ये घालू। जे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाता ना तिथे काय करतात, खायचा कलर घालतात, आणि त्याच्यामुळे ते खूप सारं हिरवं हिरवं दिसतं, पण ते अजिबात हेल्दी नाही आहे। जी कोथिंबीरची जी कलर आहे तो हिरवा कलरच आपल्याला ह्या खरडा चिकनमध्ये हवा आहे। 2-3 चमचे पाणी मी वाटणमध्ये घातलं होतं मिक्सर स्वच्छ करण्यासाठी, कारण हे वाटण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। हे प्रॉपर आपण भांड्याचं काढून ह्याच्यामध्ये धुवून घ्या, अजिबात वेस्ट करायचं नाही, त्या चिकनला लावून घ्या। यात पाणी जास्त घालायचंच नाही आहे, आणि आपला खरडा छान भाजलेला आहे, प्रॉपर चिकन शिजलं आहे, त्यामुळे आता ह्याला जास्त वेळ लागणार नाही।
आता इथं बघा कलर घालण्याची गरजच नाही. जर तुम्ही कोथिंबीर छान भरपूर एक जुडी घातली तर चव पण कितकी सुंदर येते आणि आपलं जे चिकन आहे त्याचा कलर पण किती छान येतो. आता हाय फ्लेमवर फक्त एक मिनिट, फक्त एक मिनिट हाय फ्लेमवर आपण ह्याला परतून घेऊ आणि मग सर्व करू. मस्तपैकी झणझणीत असं आपलं खरडा चिकन रेडी आहे. तर ह्याला आपण सर्व करू. याला अजिबात पाणी घातलेलं नाही हे लक्षात ठेवा. इतकं छान कोल्ड ह्याला, ही अशी ग्रेव्ही आहे की आपण भाकरी लावून सुद्धा ह्याला खाऊ शकतो. आता हे आपण सर्व करूया. हा मगाशी जो तीळ राहिला होता तो आपण ह्याच्यावरती स्प्रिंकल करू. झणझणीत असा यम्मी एकदम खरडा चिकन रेडी आहे. माझ्या जेवणाची तयारी झालेली आहे. आता मी याचा फडशा पाडणार. पण तुम्हाला जर ही रेसिपी करून पाहायची असेल तर ही पूर्ण रेसिपी लक्ष देऊन बघा. अगदी सोपी आहे. काही अडीअडचण आलं तर मला कमेंटमध्ये कळवा. पण ही रेसिपी अ मस्ट ट्राय रेसिपी आहे. ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा आणि बघत राहा मास्टर रेसिपीज. हॅपी कुकिंग.